भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. नगर प्रदक्षिणा मार्गावरून नाम गजरात अस्थी कलशाची मिरवणूक झाली आहे. यावेळी वारकरी आणि नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिंडी मिरवणुकीने आळंदीत अस्थी कलश इंद्रायणी नदीवर आणण्यात आले. येथे कार्यकर्त्यांनी दर्शनास गर्दी केली होती. इंद्रायणी नदी घाटावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अस्थींची पूजा झाल्यानंतर श्रद्धांजली आणि अस्थीवर पुष्प अर्पण करण्यात आले. दरम्यान पसायदान झाल्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे इंद्रायणी नदीत परंपरांचे पालन करत विसर्जन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीश बापट, शांती ब्रह्म मारुती बुवा महाराज कुरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अस्थी आज विसर्जन करण्याचा आम्हाला वेळ आली. एक तपस्वी जीवन, एक मार्गदर्शक, पक्षाचा विचार जगात पोचवणारे एक पत्रकार, एक संघटक, एक अभ्यासू, एक उत्तम लोकप्रतिनिधी, एक उत्कृष्ट संसदपटू, एक विचारवंत, एक कवी. अटलजींना कितीही विशेषणं लावली तरी ती कमी पडतील. व्यक्तित्वाकडनं देवत्वाकडे जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या विचारांची बैठक पक्की केली होती त्या विचारांकरताच सारं आयुष्य दिलं. ना व्यवसाय, ना नोकरी, ना संसार, समाज आणि देश हाच माझा संसार ह्या विचाराने त्यांनी काम केलं. उक्ती आणि कृतीमध्ये कमीत कमी अंतर असणारा हा माणूस होता. देश अटलजींना कधीच विसरणार नाही. त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आणि माझ्यासारखे अनेक लाखो करोडो कार्यकर्ते भविष्य काळात त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली पुढे जातील.